शेतकरी मित्रांनो नमस्कार। सांडोळचा शेतकरी या आपल्या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये मिरची पिकाचे जास्तीत जास्त फोटवे काढण्यासाठी आपल्याला कोणते लिक्विड खत द्यायचे आहे आणि कोणते औषध सोडायचं आहे, टॉनिक सोडायचं आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीला क्लिक करायला विसरू नका। तर शेतकरी मित्र हो, आपल्याला मिरची पिकाचे जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी कोणते खत द्यायचे आहे? तर पहिलं खत आहे 12x0। 12x0 हे खत आपल्याला एकरी 4 किलो द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा एकरी आपल्याला 2 किलो द्यायचं आहे। कारण आपल्याला फुटव्यासोबतच हिरवेगारपणा सुद्धा ठेवायचा आहे म्हणून मॅग्नेशियम सल्फेट हे देणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो दुसरं खत आहे 13x13। शेतकरी मित्रांनो हे खत सुद्धा आपल्याला एकरी 4 किलो द्यायचं आहे। 13x13 4 किलो ह्याच्यासोबत सुद्धा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो द्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो हे खत देत असताना आपल्याला 4 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आणि प्रत्येक खत हे आदलून बदलून द्यायचं आहे, प्रत्येक वेळेला वेगवेगळं खत द्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो तिसरं खत आहे 060-20। शेतकरी मित्रांनो हे खत सुद्धा आपल्याला मिरची पिकाचे फुटवे काढण्यासाठी मदत करते, जोरदार पद्धतीनं फुटवे काढते। एकरी 4 किलो द्यायचं आहे आणि ह्याच्यासोबत सुद्धा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे। 060-20 हे एकरी 4 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी 2 किलो अशा पद्धतीनं आपल्याला 4 दिवसातून 1 वेळ द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो चौथं खत आहे 1846-0, ज्याला की आपण DAP म्हणतो। हे सुद्धा आपल्याला लिक्विड स्वरूपात बाजारामध्ये मिळते आणि हे सुद्धा आपण फुटवे काढण्यासाठी याचा वापर करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो 1846-0 हे सुद्धा आपल्याला एकरी 4 किलो द्यायचं आहे आणि ह्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी 2 किलो देणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटच का बार बार म्हणलेला? तर आपल्या मिरची पिकावर हिरवेगारपणा कायम ठेवण्यासाठी आपण ह्या खतासोबत मॅग्नेशियम सल्फेट देणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो हे अशा पद्धतीनं 4 खतं आहेत। पहिला खत आहे 12x0, दुसरा खत आहे 13x13, तिसरा खत आहे 060-20, चौथा खत आहे 1846-0। अशा पद्धतीनं आपल्या मिरची पिकाचे जोमदार पद्धतीनं फुटवे काढण्यासाठी हे आपल्याला 4 खतं आहेत आणि हे 4 खतं आपल्याला प्रत्येक वेळेला बदलू द्यायचं आहे। जर तुम्हाला हे 4 खतं घेऊ वाटत नसतील तर सुरुवातीचे आपण 2च खतं वापरू शकता। आम्ही 2 खतंच वापरतो सुरुवातीचे, 12x0 आणि 13x13 हे 2 खतंच आम्ही आलटून पलटून देत असतो। तर तुम्ही सुद्धा 2च खतं 2च बॅगा आणा 25-25 किलोच्या बाजारामधून आणि तेच आलटून पलटून द्या। त्याच्यामुळं आपल्या मिरची पिकाचे जोरदार पद्धतीनं फुटवे पण निघणार आहेत आणि कळी फुल सेटिंग सुद्धा 13x13 होणार आहे। तर हे झालं मिरची पिकाचे फुटवे निघण्यासाठी खताचं। दुसरं टॉनिक औषध कोणते द्यायचं आहे जे की आपल्या पांढऱ्या मुळ्याची वाढ करणार आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणार आहे आणि फुटवे सुद्धा काढणार आहे। तर शेतकरी मित्रांनो इसाबियन हे टॉनिक आहे जे की आपल्याला देणं गरजेचं आहे। आपण जे खतं हे सोडत असतो आदलून बदलून ह्याच्यामुळं आपल्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण तयार होत असतं। त्याच्यापैकी आपल्याला 15 ते 20 दिवसातून 1 वेळेस इसाबियन टॉनिक हे एकरी 1 लिटर आणि त्याच्यासोबत 1 बुरशीनाशक देणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो कोणते बुरशीनाशक घ्या इसाबियन टॉनिकसोबत? तुम्ही 1 वेळेस रोको बुरशीनाशक घ्या, 1 वेळेस रोडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक घ्या, 1 वेळेस 22 टन हे बुरशीनाशक घ्या। आदून बदलून आपल्याला मिरची पिकाला हे देणं गरजेचं आहे।
कारण निवळ खतच जर देत बसलो आणि जर आपल्या मिरची पिकावर जमिनीमध्ये बुरशी तयार होऊन पुन्हा मर चालू होते, मग आपण घाबरून जातो की काय करावं काय नाही. त्याच्यापाई आपल्याला अगोदरच आपल्याला 20 दिवसातून, कमीत कमी 20 दिवसातून, तसं तर 15 दिवसातून देणं गरजेचं आहे, पण 4-5 दिवस इकडं तिकडं चालते, 20 दिवसातून एक वेळेस इसाबी अँटोनिक 1 लिटर आणि बुरशीनाशक कोणतं बी घ्या ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं बुरशीनाशक घ्यायचं आहे. हे बुरशीनाशक एक वेळेस हे आपल्याला देणं गरजेचं आहे आणि द्यावंच लागते, कारण त्याच्यामुळं आपल्या मिरची पिकाचे हे मर होणार नाही, म्हणून हे देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं मिरची पिकाचे जास्तीत जास्त फुटी होण्यासाठी हे 4 प्रकारचे खतं सांगितलेले आहेत. जर 4 प्रकारचे खतं घेऊ वाटत नसतील तर आपण सुरुवातीचे 2 खतं जे 12-61 आणि 13-43 या 2 खतावरसुद्धा आपण जबरदस्त पद्धतीनं फुटवे काढू शकतो. आणि आम्ही या 2 खतावर जबरदस्त पद्धतीनं का बघू शकता, अशा पद्धतीनं आम्ही मिरची पिकाचे फुटवे काढलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ या आपल्या चॅनलवर येत राहतील. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला ठेवा. धन्यवाद.